सर्वजण साखर झोपेत असताना भल्या पहाटे 4 वाजता पती पत्नी मध्ये वाद झाला। तो वाद एवढा विकोपाला गेला की पतीने लागडी पाटच तिच्या डोक्यात घातला। वर्मी घाव बसल्याने ती रक्तबंबाळ होऊन कोसळली। हे पाहून पतीने घरातून पळ काढला, मात्र उपचारादरम्यान पत्नीचा नागपुरात मृत्यू झाला। ही घटना लाखणी तालुक्यातील सेलोटी या गावात घडली। मृत पत्नीचे नाव भारती भारत चाचेरे व 40 वर्ष असून क्रूर कर्मा पतीचे नाव भारत व 45 वर्ष असे आहे। या दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून क्षुल्लक कारणांवरून किरकोळ वाद आणि कुरबुर सुरू असायचे। मंगळवारी 29 तारखेला पहाटे 4 वाजताच्या सुमारास या दोघांमध्ये वाद झाला। या वादात ती स्वयंपाकघरात गेली, तिच्या पाठोपाठ जात त्याने घरातच पडलेला लाकडी पाटाचा जोरदार प्रहार तिच्या डोक्यावर केला। यामुळे खोलवर जखम झाल्याने रक्तबंबाळ होऊन ती बेशुद्ध होऊन पडली। यानंतर भारतने पळ काढला। दरम्यान मुले झोपून उठली तेव्हा त्यांना आई रक्ताच्या थरोळ्यात बेशुद्ध अवस्थेत स्वयंपाकघरात रक्ताच्या थरोळ्यात पडलेली दिसली। मुलांनी शेजारच्यांना मदतीने तिला लगेच उपचारासाठी लाखणी येथे नेले, परंतु प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात व नंतर नागपुरात नेण्यात आले। तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। आपल्या आईच्या हत्येची तक्रार खुशी नामक 16 वर्षीय मुलीने लाखणी पोलिसांत नोंदविली, त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। घटनास्थळाला पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे, पोलीस उपनिरीक्षक देवीदास बागडे आदींनी भेट दिली। भारतच्या तपासासाठी पोलिसांनी शोध सुरू केला असून पोलिसांचे पथक रवाना केले आहे।